गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचे स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत, ग्रुप बी आणि ग्रुप सी. यामध्ये ग्रुप सी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदाचा आपण तांत्रिक जे विषय आहे त्यांचा टॉपिक लिस्ट आहे, डिटेलमध्ये टॉपिक लिस्ट पाहणार आहोत. नेमकं तुम्हाला अभ्यासाला समजणार आहे काय काय आपल्याला अभ्यास करायचा आहे कोणकोणत्या विषयाचा. तर याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन जे अपडेट असतील तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये जी बॅच सुरू आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये अन्न औषध प्रशासन विभाग बॅच 2024 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब या दोन्ही पदाची बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये जे विषय आहे कॉमन मराठी आहे, इंग्रजी, जीके, जीके मध्ये सर्व विषयाचा समावेश आहे, इतिहास, भूगोल, राज्यघटना. त्यानंतर टेक्निकल जे विषय आहेत केमिस्ट्री, बायोलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी. आणि दोन कायदे दिलेले आहेत, माहिती अधिकार कायदा 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015. या सर्व विषयाशी जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 3000 रुपयामध्ये तुम्ही 6 महिन्याची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणार आहे. बॅचचे वैशिष्ट्य आहेत, डेली लाईव्ह क्लास असणार आहे. जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सीरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच लेक्चर जे आहेत तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. आणि फक्त जर तुम्हाला तांत्रिक विषयाची बॅच जॉईन करायचे असेल, यामध्ये जे विषय आहेत टेक्निकलचे, ग्रॅज्युएशनचे तुमचे केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री ग्रुप सी करिता आणि बायोलॉजी या विषयाची पण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. या बॅचची जी फी आहे 2000 रुपये असणार आहे, 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. टीसीएस मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010547760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सेम वैशिष्ट्य आहे दोन्ही बॅचचे. ओके, आपण जास्त वेळ न घेता डिटेलमध्ये जो सिलेबस दिलेला आहे, पहिला जो सब्जेक्ट आहे ग्रुप सी मध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक केमिस्ट्री, केमिस्ट्रीमध्ये ज्या दोन भाग आहेत अनालिटिकल केमिस्ट्री आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री याविषयी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट आहे केमिस्ट्री, यामध्ये अनालिटिकल केमिस्ट्री फर्स्ट पॉइंट दिलेला आहे. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, डेफिनेशन अँड स्कोप टू अनालिटिकल केमिस्ट्री कशासंदर्भात, त्यानंतर इम्पॉर्टन्स पाहायचे आहेत अँड देअर ऍप्लिकेशन काय काय असणार आहेत. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे टाइप्स ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री, यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस दोन पार्ट आहेत. त्यानंतर टाइप्स आहेत. थर्ड क्रमांकाचा पॉइंट आहे सॅम्पलिंग अँड सॅम्पल प्रिपरेशन, यामध्ये टाइप्स ऑफ सॅम्पल, सॅम्पल कलेक्शन मेथड अँड सॅम्पल प्रिझर्वेशन अँड स्टोरेज याविषयी पण आपण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे अनालिटिकल टेक्निक्स, फोर्थ क्रमांकाचा पॉइंट आहे. ग्रॅव्हीमेट्रिक अनालिसिस आणि व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस हे दोन सब पॉइंट आहेत. नेक्स्ट आहे फाईव्ह क्रमांकाचा पॉइंट इलेक्ट्रो अनालिटिकल मेथड, यामध्ये ज्या चार मेथड दिलेल्या आहेत त्याबद्दल, यामध्ये पोटेन्शियोमेट्री आहे, कंडक्टिव्हिमेट्री, व्हॉल्युमेट्री आणि गॅलोमेट्री या ज्या चार मेथड आहेत त्याविषयी पण आपण अभ्यास बॅचमध्ये करणार आहोत, शिकवले जाणार आहे. त्यानंतर सेपरेशन टेक्निक आहेत, यामध्ये फिल्ट्रेशन, डिस्टिलेशन आहे, एक्सट्रॅक्शन आहे अँड सेंट्रीफ्युगेशन फोर्थ टेक्निक आहेत सेपरेशनच्या, त्या पण आपण डिटेल विथ डायग्राम समजून देणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट ऑफ डाटा, यामध्ये अॅक्युरेसी अँड प्रिसिशन, एरर्स इन अनालिसिस अँड लास्ट 7.3 पॉइंट आहे डाटा हँडलिंग अँड इंटरप्रिटेशन. नेक्स्ट आहे पॉइंट 8व्या क्रमांकाचा इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ अनालिसिस, यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अँड देअर प्रिन्सिपल, कॅलिब्रेशन अँड स्टँडर्डायझेशन अँड थर्ड पॉइंट आहे सेन्सिटिव्हिटी अँड डिटेक्शन लिमिट. त्यानंतर नेक्स्ट आहे 9व्या क्रमांकाचा केमिकल इक्विलिब्रिया इन अनालिटिकल केमिस्ट्री, यामध्ये ऍसिड बेस इक्विलिब्रिया आहे, सॉलिबिलिटी इक्विलिब्रिया, कॉम्प्लेक्स मेट्रिक टायट्रेशन याविषयी आपल्याला बॅचमध्ये बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 10व्या क्रमांकाचा पॉइंट आहे ऍडव्हान्स अनालिटिकल टेक्निक, यामध्ये एमएस, एक्सआरडी आणि आयसीपी, ठीक आहे, मास स्पेक्ट्रोमेट्री असेल, एक्सरे डिफ्रेक्शन, इंडक्टिव्हली कपल प्लाझ्मा याविषयी आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल अँड इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन, या पॉइंटमध्ये
काय काय दिलेलं आहे, मेन पॉइंट आहे त्यामध्ये पोल्युशन अनालिसिस, फार्मास्युटिकल अनालिसिस अँड फूड अँड बेवरेज अनालिसिस, ते जे महत्वाचे आहे इंडस्ट्रीयल लेवलला त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर अत्यंत महत्वाचा जो पॉइंट आहे क्वालिटी अश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल क्यू अँड क्यू सी, यामध्ये सब पॉइंट आहेत आपल्याला अभ्यासायचे. जीएलपी मेथड, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस कोणकोणत्या आहेत त्यांचा आपण डिटेलमध्ये चार्ट पाहणार आहोत. त्यानंतर व्हॅलिडेशन ऑफ अनालिटिकल मेथड, त्यानंतर जो केमिस्ट्री मधील सेकंड पार्ट दिलेला आहे त्यांनी फर्स्ट केमिस्ट्री ज्यामध्ये अनालिटिकल केमिस्ट्री आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री हा सेकंड आहे या ग्रुप सी करिता. यामध्ये आहेत इंट्रोडक्शन टू इन्स्ट्रुमेंटल मेथड्स इम्पॉर्टंट अँड देअर ऍप्लिकेशन अँड प्रिन्सिपल, याविषयी बेसिक आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. त्यानंतर कम्पॅरिझन विथ क्लासिकल मेथड, नेक्स्ट पॉइंट आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री मधला हा झालाय. सेकंड स्टेटोस्कोपिक मेथड, यामध्ये युव्ही ज्या मेथड आहे त्यांचे प्रत्येक युव्ही असेल. त्यानंतर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी आहे. आयर थर्ड नंबरला आहे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी आणि फोर्थ क्रमांकाला आहे ऍटोमॅटिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. या ज्या चार मेथड आहेत त्याच्या प्रत्येकाचे आपल्याला प्रिन्सिपल बघायचं आहे. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन काय कोणकोणते युज केले जातात या मेथडमध्ये अँड देअर ऍप्लिकेशन त्याचा कुठे कुठे वापर करण्यात येतो. ठीक आहे, तीन ज्या चारही मेथड आहेत त्याचा आपण सेपरेट विथ डायग्राम बघणार आहोत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी मध्ये दिलेला आहे मायक्रोब्स इन द एन्व्हायरमेंट, यामध्ये सॉइल वॉटर एअर मध्ये कोणकोणते मायक्रोब्स आढळतात त्याविषयी आपण पाहायचं आहे. त्यानंतर बायोकेमिकल सायकल आहेत, यामध्ये नायट्रोजन कार्बन सायकल सल्फर क्रेब सायकल असेल. नायट्रो रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन बायो डिग्रेडेशन अँड बायो रिमिडेशन. त्यानंतर फोर्थ क्रमांकाचा पॉइंट आहे मायक्रोबियल इकोलॉजी अँड इंटरॅक्शन विथ प्लांट्स रायझोपर्स असेल सिम्बॉयसिस, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आहे 13 क्रमांकाचा इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी मधला हा सब पॉइंट आहे बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये मायक्रोबियल प्रोडक्शन ऑफ फूड बेवरेजेस फर्मेंटेशन ऑफ डेअरी अल्कोहोल प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स असेल एन्झाइम असेल बायोफ्युल्स जेनेटिक इंजिनिअरिंग अँड रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोबोस इन ऍग्रीकल्चर, यामध्ये एक्झाम्पल दिले आहेत बायो फर्टिलायझर असेल बायो पेस्टिसाइड, याविषयी पण आपण बघणार आहोत. 14 क्रमांकाचा आहे 14 क्रमांकाचा मेडिकल मायक्रोबायोलॉजी आहे, यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे नॉर्मल मायक्रोबियल फ्लोरा ऑफ द ह्युमन बॉडी पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड डिसीजेस दे कॉज, यामध्ये स्टॅफिलोकोकस असेल स्टेप्टोकोकस मायक्रो बॅक्टेरियम यांचे कॉजेस काय काय आहेत. व्हायरलस फॅक्टर टॉक्झिन असेल एन्झाइम एंटीजन फॅक्टर आहेत. त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल मेजर, यामध्ये कोणकोणत्या मेजरमेंट आहेत स्टरलायझेशन असेल पाश्चरायझेशन असेल किंवा अँटीसेप्टिक डिसइन्फेक्शन असेल. त्यानंतर अत्यंत महत्वाचा जो पार्ट आहे बायोलॉजी मधील फूड मायक्रो बायोलॉजी, यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम इन फूड स्पॉयलेज कोणकोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे विष अन्नामध्ये बाधा होते. त्यानंतर फूडबॉर्न पायथोन पॅथोजन आहे साल्मोनेला असेल ई कोलाय लिचेरसिया असेल हे वेगवेगळे पॅथोजन्स आहेत. त्यानंतर मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन ज्या मेथड आहेत यामध्ये कॅनिंग असेल स्टरलायझेशन असेल फर्मंटेड फूड रेफ्रिजरेशन पाश्चरायझेशन दुधाकरिता आपण जे युज करतो त्याविषयी आपण त्याचे प्रिन्सिपल काय आहेत कुठे कुठे अप्लाय केलं जातं ऍप्लिकेशन काय आहेत ते सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर वॉटर मायक्रोबायोलॉजी, यामध्ये वॉटर बॉर्न डिसीज असेल कॉलेरा. त्यानंतर मायक्रोबियल इकोलॉजी अँड इव्होल्युशन मायक्रोबियल इव्होल्युशन अँड टॅक्सोनॉमी सब पॉइंट आहे. त्यानंतर मायक्रोबियल डायव्हर्सिटी इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन इव्होल्युशन ऑफ लाईफ इन ऑन अर्थ हा एक सब पॉइंट त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर क्रोमॅटोग्राफिक मेथड आहे, यामध्ये जीसी असेल क्रोमॅटोग्राफी गॅस क्रोमॅटोग्राफी आहे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी एसपीएलसी. त्यानंतर थर्ड आहे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी टीएलसी
आणि त्याचे आपल्याला बेसिक ऍप्लिकेशन बघायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्रोमॅटोग्राफी आहे, पेपर क्रोमॅटोग्राफी, याविषयी आपण डिटेल पाहणार. गॅस क्रोमॅटोग्राफी असेल हाय परफॉर्मन्स, आणि पेपर क्रोमॅटोग्राफी आणि थिन लेअर क्रोमॅटोग्राफी TLC, याविषयी आपण, ज्या चार क्रोमॅटोग्राफी आहेत त्याच्या मेथड विथ अनालिसिस प्रिन्सिपल प्लस ऍप्लिकेशन, हे सर्व डिटेलमध्ये बॅचमध्ये होणार आहे. त्यानंतर मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे, प्रिन्सिपल ऑफ मास स्पेक्ट्रोस्कोपी असेल, आयोनायझेशन टेक्निक्स कोणकोणते आहेत, EISA आहे, ESI मास अनालायझर, ऍप्लिकेशन इन मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन, एक्सरे टेक्निक आहे, एक्सरे डिफ्रेक्शन प्रिन्सिपल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, त्याचं ऍप्लिकेशन काय आहे त्याविषयी. त्यानंतर थर्मल मेथड ऑफ अनालिसिस, यामध्ये थर्मो गॅमेटिक अनालिसिस आहे, डिफरेन्शियल स्कॅनिंग, गॅलिओमेट्री, याविषयी आपण बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मायक्रोस्कोपिक टेक्निक, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, SEM असेल किंवा TEM असेल. SEM म्हणजे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, आणि TEM म्हणजे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. त्यानंतर ऑप्टिकल मायक्रोस्कोपी आहे, याचे आपल्याला ऍप्लिकेशन इन मटेरियल अनालिसिस संदर्भात अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे. त्यानंतर दिलेले हायपो नेटेड टेक्निक्स, यामध्ये ICP, MS, इंडक्टिव्हली कपल, प्लाझ्मा मास स्पेक्ट्रोस्कोपी, या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत, स्टडी करणार आहोत, ठीक आहे. यामध्ये फक्त ग्रुप सी ला केमिस्ट्री आहे, अनालिटिकल केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी, एवढंच सिलेबस दिलेला आहे, पॉइंट दिलेले आहेत, ठीक आहे. आपण डिटेलमध्ये समजून घेतलेले आहेत. जो एक्स्ट्रा आहे ग्रुप बी करिता तो पण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यामध्ये बायोकेमिस्ट्री प्लस ऍड आहे ग्रुप बी करिता, जे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ पद आहे त्याकरिता. या परत एकदा आपले ज्या बॅचेस चालू आहेत आता सुरू झालेले आहेत त्याविषयी आपण माहिती पाहूया. अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जे पद जाहिरात निघालेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता, यामध्ये तांत्रिक सहाय्यक गटक असेल किंवा विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अरस्पदित पद आहेत. ही बॅच सुरू झालेली आहे, यामध्ये संपूर्ण सर्व विषयासहित म्हणजे यामध्ये मराठी असेल, इंग्रजी, जीके मध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे, भारताचा भूगोल आहे, भारताचा इतिहास आहे, राज्यघटना असेल, चालू घडामोडी प्लस कायदे आहेत, माहिती अधिकार कायदा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015. त्यानंतर जे टेक्निशनचे जे आपले सब्जेक्ट आहेत, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, त्यानंतर केमिस्ट्रीचे दोन पार्ट आहे अनालिटिकल आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री, यासहित जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर जर बॅचची जी फी आहे 3000 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडी असणार आहे. बॅचचे वैशिष्ट्य आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे, नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाणार आहे, टेस्ट सिरीज, तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना ई बुक नोट्स पण फ्री असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे, आणि हा जो कोर्स आहे तो लॅपटॉप आणि आयफोन वर सुद्धा तुम्ही बघू शकता, उपलब्ध आहे. त्यानंतर फक्त तुम्हाला जर तांत्रिक विषयाची बॅच जॉईन करायची असेल, जे विषय आहेत केमिस्ट्री बायोलॉजी आहे मायक्रोबायोलॉजी किंवा तुमचे बायोकेमिस्ट्री आहे इन्स्ट्रुमेंटल अनालिटिकल केमिस्ट्री, या विषयाची पण बॅच सुरू आहे. 2000 रुपये अत्यंत कमी फी आकारण्यात आलेली आहे, 2000 रुपयात तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडी असणार आहे. सेम वैशिष्ट्य आहे दोन्ही बॅचचे. तुम्हाला यामध्ये जे आधी कायदे दिलेले आहेत, लॉ माहिती अधिकार कायदा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, यासहित सर्व तुमचे जे टेक्निकल विषय आहेत ते संपूर्ण जो सिलेबस आपण आता पाहिलेला आहे, टॉपिकची लिस्ट, ते सर्व घेण्यात येणार आहे, ठीक आहे. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010547760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्या तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे, ठीक आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट ज्या आहेत एक्झाम विषयी असतील, निकालाविषयी असेल, डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे, ठीक आहे. धन्यवाद सर्वांचे.